एखाद्या व्यक्तीचे वजन का वाढते? आता ना आपल्याला समजून घ्यायला हवं की 1 किलो माझं वजन म्हणजे काय, तर 1 किलो वजन इज इक्वल टू 3500 कॅलरीज. म्हणजे काय, जर मी आतमध्ये 3500 कॅलरी जर आतमध्ये माझ्या जेवणातून मी आतमध्ये टाकले तर माझं वजन 1 किलोनी वाढणार आहे. 1 किलो इज इक्वल टू 3500 कॅलरीज. आता एक गणित घेऊया आपण. समजा माझ्या शरीरातलं चलनवलन करण्यासाठी जी काही अग्नी लागते शरीरात, ज्याला आपण BMR म्हणत असतो, बेसल मेटाबॉलिक रेट. हा बेसल मेटाबॉलिक रेट नॉर्मली आपण कॅलरीजमध्ये मोजत असतो. समजा माझा बेसल मेटाबॉलिक रेट 1500 कॅलरीजचा आहे आणि माझं जेवण जे काही मी जेवतो आहे हे 2000 कॅलरीचं माझं जेवण असेल, तर 500 कॅलरीज जे माझ्या शरीरात शिल्लक राहत आहेत, हे 500 कॅलरीज जर शिल्लक राहिले आणि 7 दिवसानंतर जर मी माझं वजन बघितलं तर 3500 कॅलरी जर माझ्या शरीरात 7 दिवसात मी एक्स्ट्रा डिपॉझिट केलेले असले तर माझं वजन 1 किलोने वाढतं. तोच हिशोब जर आपण उलटा केला तर आपल्याला वजन कमी कसं होतं ह्याचंसुद्धा आपल्याला गणित मिळू शकेल. सो आपलं वजन का वाढत असतं, कारण का माझी जी रिक्वायरमेंट आहे बॉडीची, त्या रिक्वायरमेंटपेक्षा जर मी जास्त जेवत असेन आणि ती रिक्वायरमेंट जी काही मी जेवलेली जे काही अन्न आहे ते मिळालेले कॅलरीज जर मी एक्सपेंड करत नसेल, जर मी वापरून टाकत नसेल व्यायामातून, तर माझ्या शरीरात ते कॅलरीज एक्सेस डिपॉझिट होऊन राहतात आणि त्याच्यामुळे काय वाढतं तर माझं वजन वाढताना मला दिसून येत असतं.